वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है, खांडे सेंट्रल मॉल जलगांव। महापालिका शिवसेना गटनेते तथा नगरसेवक बंटी जोशी यांनी आपल्या गटनेते पदाचा राजीनामा आज शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे यांच्याकडे दिला आहे। दरम्यान महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवकांमधील अंतर्गत कलहातून आपण पदाचा राजीनामा देत आहोत, जेणेकरून इतरांना देखील गटनेते पदाची संधी मिळेल, असे नगरसेवक बंटी जोशी यांनी सांगितले। नाही, राजीनामा होतो आमचे ज्येष्ठ नगरसेवक माजी महापौर नितीन मोलाड्डांना। हा विषय मी 6-8 महिन्या आधी देखील सांगितला होता की नवीन लोकांना संधी द्या, दुसऱ्यांना संधी द्या। मला 2-2.5 वर्ष होत आले, राजीनामा देणारच होतो, आता हे निमित्त ठरलं असं समजा। मी महापौरांचा सत्कार केला 26 तारखेच्या महासभेमध्ये। ती भूमिका मी आणि प्रशांत नाईक आम्ही दोघांनी घेतली, ती काही पक्षाची भूमिका नव्हती। महापौरांनी कोविडच्या काळामध्ये म्हणा किंवा एकंदरीत कोविडच्या काळातसुद्धा शहरातल्या विकास कामांसाठी गती देण्याचा किंवा चालना देण्याचा विषय असेल, आमच्या काळातले जे गेल्या 5 वर्षिकला आमच्या काळात आज शहरामध्ये जी कुठली कामं सुरू आहेत ती सगळी आमच्या काळातली। एकही नवीन प्रकल्प, एकही नवीन प्रोजेक्ट भारतीय जनता पक्षाने 2.5 वर्षात आणलेला नाही, हे सगळे आमचेच काम होते। पण गेल्या 6 वर्षामध्ये आमदार घरचा असून, महापौर एकाच घरात असून, राज्यात सत्ता असून, केंद्रात सत्ता असून, पालकमंत्री इतके स्ट्रॉंग की फडणवीसांच्या जवळचे असून सुद्धा 6 वर्ष वाया गेला। आलेला 100 कोटी निधी परत गेला, 25 कोटी निधी परत गेला, म्हणजे 6 वर्ष फुकट गेलं। आणि त्याच्या तुलनेत आता भारतीताई सोनवणे महापौर झाल्यानंतर किमान आमचे जे काम होते ते पुढे नेण्याचं काम या दोघांनी केलं, कैलासप्पा सोनवणे असतील किंवा भारतीताई सोनवणे असतील। आणि माझ्या प्रभागात सुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी सहकार्य केलेलं आहे, विरोधातला आहे, इतर पक्षाचा आहे, आम्ही सत्तेतल्या याचा विचार न करता त्यांनी समान वागणूक दिली, न्याय दिला, सहकार्य केलं। आम्हाला वाटलं की चांगल्या पद्धतीने काम करतायत, यांचा सत्कार केला पाहिजे, उचित असं अभिनंदन आपण केलं पाहिजे, ते केलं। कुठंतरी तो चुकीचा मेसेज पक्षश्रेष्ठींकडे किंवा नेत्यांकडे पोचला असं जाणवलं। आणि ते जाणवल्यानंतर मला जे सांगण्यात आलं, सूचना करण्यात आल्या, त्याच्यानंतर मला असं वाटलं की हे पद मला पक्षाने दिलेलं आहे, माझ्यासारख्या छोट्या माणसाला। शिवसेनेची ती परंपरा आहे, बाळासाहेबांनी, स्वर्गीय बाळासाहेबांनी, आदरणीय बाळासाहेबांनी खूप लोकांना मोठं केलं आहे, छोट्या लोकांना। तसंच मी एक छोटा कार्यकर्ता, मला पक्षाने हे पद दिलेलं आहे। आणि अशा वेळेस जर माझ्या हातून एखादी माझ्या दृष्टीने चूक नाही आहे, मला जे योग्य वाटलं चांगल्याला चांगलं म्हणणं हे आपल्या महाराष्ट्राचा राजकीय स्वभाव आहे, आपल्याकडे ती प्रथा आहे, जे विरोधातले जरी असले चांगल्याला चांगलं म्हणतो आपण, मोठ्यांचं अनुकरण करतो, तेच मी केलं। माझ्या दृष्टीने ते चूक नाही, पण कुठंतरी पक्षश्रेष्ठी किंवा नेते दुखावले गेले असतील, तर त्यांनी दिलेल्या गटनेते या पदावर राहून ते मिरवण्यात मला काही रस वाटत नाही। मग मी असा विचार केला की मी योग्य केला असं मला वाटतं, पण त्यांना वाटतं की मी चुकलो आहे, तर मी प्रायश्चित काय करायचं? त्यांनी दिलेलं पद जे आहे गटनेतेपद ते परत करून त्यांना आपण बाजूला व्हायचं, नवीन लोकांना संधी द्यायची। मी गटनेते पदाचा राजीनामा दिला आणि यापुढे मी काळजी घेईन, पक्षाच्या ज्येष्ठांशी बोलून चर्चा करूनच कुठली गोष्ट करत जाईल। जकी अहमद सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी।